हाय नमस्कार दोस्तांनो, हे काय आज ना उघडतंय दोस्तांनो पाऊस, कारण दोन दिवस लय हाऊस केली या पावसानं, दोन दिवस झालं उघडतच नव्हता. कालच्याला तर दिवसभर उघडलाच नाही आणि परवाच्या दिवशी पण उघडलाच नव्हता, तर आज हे काय आज मस्तपैकी उघडतोय पाऊस येतोय अधूनमधून. डायरेक्ट उघडला नाही पण कसं आज म्हणजे दोन दिवसापेक्षा बरं आहे, म्हणजे आज काय जास्त नाही. पण बघा ते काय झालं त्या पावसानं पण बघा आमच्या लावलेल्या भाताचं लय मोठं नुकसान केलं ना दोस्तांना, कारण जी भात आत्ता हल्ली लावली होती ना भात जीवली नव्हती, भात वड्याच्या जे बांधण्यात त्या जीवल्या नव्हत्या ना अजून चांगल्या. ते पहिली भात लावलेत खासरांचे त्यांना काय नाही, पण जे वड्याचे आत्ता लावले 8 दिवस झाले ती भात अजून काय जीवलेली नव्हती ना व्यवस्थित. ते काय झालं लय मोठ्या पुरानं ते बघा ते काय झालं ते दाबली गेली आणि काही चोड निघून गेले, त्यामुळं बघा ते कसं ओसाड होऊन गेले ते वड्याचं बांधणी, कारण एकदा 10-15 दिवस झाले ना ती एकदा जीवून गेली भात का त्यांना काय होत नाही, पण नाही जीवली का त्यांना तेवढी ताकद नसते ना, तर बघा ते जे असं दाबलं ना खाली तर ते वर व्हायला चान्स नाही, कारण ते जीवलेच नव्हतं ना. त्यामुळं काय झालं मोठा पुरामुळं ते चूड काही निघून गेले आणि काही हिसळ्यानं असं हे खाली दाबले गेले वरतून असं मुळं, कारण लय पूर होतं ना दोन दिवस झालं पाऊसच लय होता. तर काय बघा त्यांची काय अवस्था केले, कारण कसं सांगू का एकदा 15 दिवस जर होत झालं ना भात लावून तर ते भात आणली काहीच होत नाही, पण यांना अजून 8 दिवस झाले नव्हते ना दोस्तांना, त्यामुळं काय झालं ते जी दाबली गेली ती काय वर व्हायला चान्सच नाही. तर बघा ते बघा पूर्ण असं पाणीच दिसतंय आहे का, कारण पूर्ण भात लावली होती जे आधी लावले त्यांना काय नाही झालं, जी वड्याची भात त्यांनाच परिणाम झाला, कारण गेल्या वर्षी या पावसानं आमचं लय नुकसान केलं होतं असताना आणि ह्यावर्षी तसंच परिस्थिती आमच्यावरती या पावसानं आणली, कारण गेल्या वर्षी तर डगफुटी झाली तर हे वड्याचं अख्खाच बांध तुटले होते, ह्यावर्षी बांध बिन काय एवढे फुटले नाही, कारण कसं झालं की लय पावसामुळं ती भात दाबली गेली, जेवली असती तर त्याला काही होत नाही ना. हे बघा त्यांची काय अवस्था झाली बघा बरं, नाही काय हे बनन तर पूर्णच अशी मोकळी झाली बघा ओसाडी झाली, कारण काय झालं ती जेवलीच नव्हती, हे 4 दिवस झालं लावलेलं भात आधी आणि लावून बाहेर निघाला तसा पाऊसच चालू झाला, तर ते भात पण काय करेल ना. चालते आता काय निसर्गापुढं तर आपल्याला जाता येत नाही. हां कसा काय व्हिडिओ वाटतो कमेंटमध्ये सांगा, आवडल्यास एक लाईक नक्की करा दोस्तांना, धन्यवाद.